शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। गावकरांनी वाचवला दुचाकी स्वाराचा जीव। पावसाने सगळीकडेच धिंगाणा घातला आहे। सगळीकडेच पावसाचा प्रलय पाहायला मिळत आहे। गावागावातील ओढे नाले ओसंडून वाहत आहेत। तासगाव तालुक्यातील गावांमध्ये पावसामुळे ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते। अशा वेळी पुलावरून दुचाकी स्वार वाहून चालला असताना गावकऱ्यांनी त्याला मदत करत त्याचा जीव वाचवला। सरकार मंदिरावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा विचार करत नाही। आमदार गोपीचंद पडळकर। महाराष्ट्रातील सर्व मंदिरे तातडीने उघडावीत या मागणी करता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथे आंदोलन केले। कुरुंदवाडी येथील विरोबा मंदिरासमोर आमदार पडळकर आणि समर्थक तसेच भाविकांसह राज्य शासनाचा धोरणाचा निषेध केला। राज्यात दारूची दुकाने सुरू करणारे सरकार मंदिरावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा विचार का करीत नाही असा प्रश्न आमदार पडळकर यांनी उपस्थित केला। मंदिर बंद उघडले बार, मंदिर बंद उघडले बार, मंदिर बंद उघडले बार, मंदिर बंद उघडले बार, सरकार। आज या क्षणापर्यंत मंदिर उघडली गेली नाहीत। परमिट रूम, बियर बार या सरकारनं चालू केले। वाईनशॉपच्या समोर 5-5 किलोमीटरच्या रांगा आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून राज्यभरानं देशानं पाहिल्या। आज मंदिराच्या वरती अनेक पुजारी, अनेक बहुजन समाजातील घटक या मंदिरावरती त्यांचा सर्व संसार अवलंबून आहे। अनेक दिवस मागणी करून, अनेक आंदोलन करून सुद्धा हे राज्य सरकार मंदिर उघडी करत नाही। म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मंदिराच्या समोर हे आज आम्ही उपोषण करतोय आणि या उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे विनंती करतोय की तुम्ही ताबडतोब राज्यातील मंदिरं खुली करा। भाविकांना जी या कोरोनाच्यामुळे एक प्रचंड नाराजी तयार झालेली आहे, तर त्यांना मन मोकळं करण्यासाठी, त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी मंदिराच्या समोर 1-2 मिनिटं बसायची राज्य सरकारनं मंदिरं उघडून संधी द्यावी आणि ज्यांचा चरितार्थ या मंदिरांच्या वरती अवलंबून आहे अशा नारळ विक्रेते असतील, फुलं विक्रेते असतील, पेढे विक्रेते असतील, डवरी असतील, गडसी असतील, गोसावी असतील, असे अनेक घटक आहेत, गुरव समाज असेल, या सगळ्या लोकांना या मंदिराच्या माध्यम उघडून एक चांगली संधी द्यावी एवढीच विनंती आहे। चुकीच्या बाजूला सांडवा काढल्याने मिटकीचा पाझर तलाव गेला वाहून। सांगली जिल्ह्यातील मिटकी गावचा पाझर तलाव वाहून गेला आहे। तलावाचे बांधकाम पूर्ण झाले असून या तलावावर टेंबू योजनेचे पाणी येते। काल अचानक पाऊस पडल्याने तलावात भरपूर पाणी आल्याने तलाव फुटला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। ओढ्यालगतच्या विहिरी बुजल्या आहेत तर अनेकांचे शेत वाहून गेली आहेत। या नुकसानीची पाहणी माजी समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर, सरपंच चंद्रकांत पावणे व इतर ग्रामस्थांनी केली। मिटकी तलावाचा सांडवा चुकीच्या पद्धतीने काढला आहे, त्यामुळे तलावातील पाणी सांडव्यातून बाहेर पडले नाही व सांडव्यातून पाणी बाहेर न पडल्यामुळे तलाव फुटला। मुसळधार पावसाने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या तलावाचे सांडव्याचे बांधकाम वाहून गेल्याने हा तलाव फुटला आहे। आज आटपाडी तालुक्यामध्ये रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळं, ढगफुटी झाल्यामुळं या आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। तसेच या मिटकी गावामध्ये हा मोठा तलाव पावसाच्या भरपूर पाण्यामुळं वाहून गेलेला आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेचे
चौपाळीचे अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, BDO सर्व इथं बोलवले आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामा इथं होणार आहे आणि त्याला आम्ही जिल्हा परिषदमधून जास्तीचा निधी कसा मिळतोय हे आम्ही तिथं बसून ठरवणार आहे आणि निधी जास्तचा मिळवून द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो, ज्याचे ज्याचे नुकसान झाले त्यांनी आपले पंचनामे तलाठी ओलेकर यांच्याकडून करून घ्यावेत आणि हा तलाव लवकरात लवकर दुरुस्त करायचा हे आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रयत्न करू आणि आता तलाव जो आपण करू तो भरीव काम आणि सांडव्याचं काम मला वाटतंय आणि काही 2 फूट खोल करावं लागेल ते सुद्धा आम्ही तिथं अधिकारी आणि पंचायत समिती अधिकारी बसून ठरवू. ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना 100% भरपाई द्यायचा आपण शासनाकडून 100% प्रयत्न करू. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराबाबत आक्रमक. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराबाबत आक्रमक झाली आहे. ऊस परिषद झाल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करायचा नाही असा इशारा यापूर्वीच शेतकरी संघटनेने दिला होता. आज घोडावत जोगरीकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडली हवा. दर निश्चित होण्याआधीच ऊस तोडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. त्यामुळेच उदगावहून चिपरीत जाणारा ट्रॅक्टरची हवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सोडली. स्वाभिमानी यांनाही ऊस दरासाठी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. उदगाव इथं ट्रॅक्टरची हवा सोडल्याने स्वाभिमानीच्या भविष्यातील आंदोलनाचे संकेत मिळाले. सांगली जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. सांगली जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आणि हातातोंडाला आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे. आरग येथील सतीश गायकवाड यांची शेती आहे, यामध्ये ऊस, कारले, दोडका यांची लागवड केली आहे. साधारणतः 10 एकर ऊस तर 5 एकर मध्ये भाजीपाला लावला आहे. 2-3 दिवसात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेलं सर्व पीक नुकसान झालं आहे. कारली आणि दोडके यांचे रोजचे 1 टन माल जात होता, या पावसामुळे त्याचं होत्याचं नव्हतं झालं आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.